तो एक अभिमान आहे, की कारण करते पोलीस खातं आपल्या शहराचं संपूर्ण सुरक्षा करतात, त्यामुळे त्यांना तो हक्क आहे बोलण्याचा. मग इथे मी 50% जिंकलं बाबा स्वतःला, की मी वाटतो बाबा पोलीसवाला. आई माझ्या खूप पाठी लागलो होतो आणि आई म्हणायची हे भिकेचे डोळे लागले तुला हे क्षेत्र म्हणजे. तुम्ही बाहेर जाता किंवा शेजारी असेल किंवा कोणत्याही कार्यक्रमात जाता तर गायतोंडे म्हणून प्रत्यक्षात तुम्हाला ओळख आता मिळालेलीच आहे ती, तर काय रिएक्शन तेव्हा काय रिएक्ट करतात जेव्हा ते समोर तुम्हाला बघतात? दृश्यम एकच्या नंतर काय झालं होतं, दृश्यम एकच्या नंतर एक मी मराठी सिनेमा करत होतो कराडा साईडला कुठेतरी, आणि त्यात भाग्यश्री राणे होत्या ॲक्ट्रेस, आणि मी बघितलं त्या बायका तिकडनं आल्या आणि मला पाहून त्या थांबल्या त्या साईडला. Okay. आणि नंतर ना त्या डेअरिंग करून आल्या फोटो काढायला, आणि मग त्यांनी सगळ्यांसोबत फोटो काढले आणि माझ्यासोबत नाही काढले फोटो. तर भाग्यश्री राणे बोलले अरे यांना ओळखलं नाही तुम्ही, यांना यांच्यावर फोटो काढा, यांच्यात नाही काढायचे फोटो. आणि ते गेले तर मी त्यांना म्हटलं कशाला उगी तुला, मला माहीत होतं मी बघितलं त्यांना तिकडे ते येऊन थांबले, मी आहे म्हणून ते येत नव्हते, पण त्यांना फोटो काढायचे होते, त्यांना माझ्यावर फोटो काढायचे नव्हते. तर ह्या प्रतिक्रिया बाहेर आहेत होत्या तेव्हा दृश्यम वनला. वाटतं दृश्यम टू नंतर तुम्ही जिथे जाता तिकडे प्रेक्षकांचा गराडा जमत असेल तुमच्यासोबत सेल्फी काढायला, कारण ते जेव्हा मोठ्या स्क्रीनवर बघतो आपण एक मराठी कलाकार उत्तम पद्धतीने किती छान पद्धतीने ते कॅरेक्टर्स उठवत आहेत, तर ते त्यांच्यासाठी कौतुकाचं असेल आणि त्यांचा तो अधिकार आहे, कारण आम्ही त्यांच्यासाठी करतोय आणि त्यांनी जर आम्हाला पसंत केलं तरच आम्ही कुठेतरी पुढे अजून काहीतरी करू. ते प्रेरणास्थान आहे म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक, मी मायबाप का म्हणतो त्याच्यासाठी म्हणतो. पण मला एक प्रश्न आवर्जून विचारायचा आहे की कोणत्या पोलीस अधिकाऱ्याकडनं काय तुम्हाला रिएक्शन्स मिळतात, त्यांच्याकडून काही मिळालं? नाही मिळालं, भरपूर पोलिसांच्या मला म्हणजे प्रीमियरला पण भरपूर पोलीस आले होते, म्हणजे DCP बी SAP पण होते. ते येऊन ते असं म्हणतात की वा क्या बात आहे, पण आम्ही ओरिजिनल आहोत. तो एक आणि ते आहे खरंच, ते तो एक अभिमान आहे, की कारण करते पोलीस खातं आपल्या शहराचं संपूर्ण सुरक्षा करतात, त्यामुळे त्यांना तो हक्क आहे बोलण्याचा की आम्ही ओरिजिनल आहोत म्हणून. तुम्ही चांगलं करताय, तुम्ही दिसताय पण मस्त छान करताय भूमिका, ते निगेटिव्ह पॉझिटिव्हबद्दल काही बोलत नाहीत, ते बोलतात की तुम्ही चांगले दिसता पण वाटता, बस संपलं मी वाटतो. मग इथे मी 50% जिंकलं बाबा स्वतःला, की मी वाटतो बाबा पोलीसवाला, आणि मग ते सांगतात की आपण आम्ही ओरिजिनल आहोत. अभिनय क्षेत्रात येण्याआधी कसं कधी कुठे वाटलं होतं की पोलीस अधिकारी बनायचं वगैरे असं होतं काही डोक्यात? नाही, मला कॉल आला होता पोलीसचा 10वीनंतर, मला शिपाईचा कॉल आला होता, तो मी अटेंड पण केला होता. पण तेव्हा कसं माझं स्टेट कॉम्पिटिशन नाटक सुरू होतं, कॉम्पिटिशनचं असल्यामुळे मी फक्त तो कॉल अटेंड केला. पण तुमची इच्छा वगैरे नव्हती? इच्छा काही नव्हती म्हणजे पोलीस होण्याची. मी काय ते माझं कसं लहानपणापासूनच ते मिमिक्री कर, आमचे मी 98 श्रीन म्हणजील काळाचौकी चाळीत माझा जन्म, तळमधल्याला 12 खोल्या कॉमन संडास, त्याच्यासमोरची गॅलरी, तो आमचा 6x4 स्टेज, सार्वजनिक पूजा असायची तळमधल्याची, तो वर्षातनं एकदा त्या पूजेला आम्ही तो स्टेज सगळा धुवून काढायचो ॲसिडने मस्त, एक पूजेच्या आदल्या दिवशी मस्त पडदेबिडदे लावायचो, बॅक स्टेज बिस्टेज असं पूर्ण तयार करायचो, साऊंड सिस्टम, आणि मग तिथे आम्ही मिमिक्री बालनाट्य कोळी डान्स असं करत बसायचो. तर माझे वडील तुकाराम विठ्ठल सावंत ते मोठे समाजसेवक होते, तर आणि ते ब्रॉड माइंडेड होते, त्यांना कळलं की हा इथेच काहीतरी करत बसतोय, तर याला चांगलं प्रशिक्षण मिळावं म्हणून त्यांनी मला 10वीनंतर माझे गुरु विजय खानविलकर त्यांच्याकडे सोपवलं. मग महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र साने गुरुजी पथ या संस्थेतनं आम्ही स्टेट कॉम्पिटिशन नाटकं केली. तर त्यामुळे तेव्हा पोलिसचा कॉल आला होता, पण मी तो फक्त आई माझ्या खूप पाठी लागलो होतो आणि आई म्हणायची हे भिकेचे डोळे लागले तुला हे क्षेत्र म्हणजे. आईला असं छान वाटत असेल आता की काय आता पोलीस अधिकारी म्हणून आता रोलच करतोय, तर त्यामुळे ते दोन्ही स्वप्न पूर्ण झाली असं. आता ओके, ती म्हणायची कसं आईचं कसं होतं, आई म्हणाय तेव्हा प्रत्येकाचं असायचं की बिझनेस तेव्हा हे विश्वास नव्हता बिझनेस व्यवसायावरती, मराठी माणूस म्हटलं तर आपण काय नोकरी चांगली उत्तमात नोकरी तू कर बाबा असं असायचं. मग ते तिचा दोष नाही, मग ती मला म्हणायचं हा कावळ्याचा संसार आहे वेड्या, तू नको जाऊ, ते भिकेचे डोळे लागलेत तुला, नोकरी कर स्वतःपुरती ती कर असं म्हणायची. पण आता खुश आहे, आता तिला समाधान आहे, म्हणजे ती तिला मी दृश्यम वनला पाठवलं होतं तर ती बघितली, तिने बघितलं आणि आल्यानंतर तिला विचारलं कसं वाटलं आई कडे, त्या रिॲक्शन खूप महत्त्वाचं माझ्या घरातल्यांच्या कुटुंबाच्या, कारण ते पहिले घरातले जवळचे मायबाप रसिक प्रेक्षक आहेत ते माझे. तर आई म्हणाली मला आवडलं सिनेमा पण आवडलं तुझं काम पण आवडलं, पण तुला ते शेवटलं मारतात ना त्याचं मला खूप वाईट वाटलं रे, एकदम असं मला दुःख झालं आईचं काळीच. तिची एक वेगळी प्रतिक्रिया आहे. पण तुमच्या आयुष्यात असं काही झालंय ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने खूप मदत केली किंवा त्यांच्यामुळे कोणत्या तरी गोष्टी सोयीस्कर झाल्या असं काही झालंय का? नाही असं काही घडलेलं नाही माझ्यात. माझी बहीण आहे ना 3 नंबर बहीण जी आहे, मी शेंडे फळ आहे 5वं, माझ्या आधी माझा मोठा भाऊ आहे आणि माझी बहीण जी आहे विद्या आता तेजल तळदेवकर, ती DG ऑफिसला आहे हेड क्लर्क, आणि तिचे मिस्टर होते हवालदार आता ते रिटायर झाले.
तर त्यामुळे मला पोलीस खातं माहिती आहे पूर्ण. आणि माझं मी काळाचौकीला असल्यामुळे आमच्या नाक्यावरच काळाचौकी पोलीस स्टेशन, मग ती पोलीस कॉलनी, मग आमच्या शाळेत पण पोलिसांची मुलं, त्यामुळे हे जीवन पाहिलेलं आहे मी जवळून पोलिसांचं, त्यामुळे असं काही वेगळं नाही वाटलं. आणि मग असं काही घडलं, अशा काही घटना घडलेल्या नाहीत. कारण आता मी एक सिनेमा केला लखनऊला, तर मग मी तिकडच्या पोलीस स्टेशनला गेलो ना, आम्ही ओरिजिनल पोलीस स्टेशन घेतलं होतं शूटिंगला, तर मला आश्चर्य वाट लखनऊमध्ये तहजीब म्हणतात ना ते दिसलो, पोलीस निरीक्षक पण एकदम अदबीने बिदबीने, म्हणजे हे असं कसं काय असं आपण आपल्याकडे असं अपेक्षित कसं असतं की असं अपेक्षित ना पोलीस म्हटलं की तिथे मी ऐकलंच नाही कोणाच्या तोंडून असं. सगळे असे प्रेमाने अदबीने बोलत होते, म्हटलं क्या बात आहे. मग नंतर लखनऊ ओ तहजीब. पण तुम्हाला दृश्यम नंतर सातत्याने पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी विचारलं जात आहे? नाही नाही नाही, माझा आधीपासून म्हणजे मी केलं होतं त्या निशिकांत कामत सरांकडेच, त्यांच्या मार्गावर ते एपिसोडिक असायचं, ते तिथून मी जे पोलीस करायला लागलो, तिथून मला जे पोलीस मिळायला लागले ते शेवट मिळतच गेले. मग मध्येच कुठेतरी वेगळ्या भूमिका मिळाल्या काय, मग फॅमिली नावाचा सिनेमा राजकुमार संतोषी दिग्दर्शित, त्याच्यामध्ये थोडंसं माझं तात्या घाटी कॅरेक्टर होतं वेगळं, बाकी मी पोलीसच केले जेवढे हिंदी सिनेमे त्याच्यात पोलीस, मोस्टली मराठी सिनेमामध्ये पण पोलीस, तर ते पोलीसच जास्त केलेत कारण माझे शरीर एसटी आणि ते सोल्जर कट मला सवय होती केस कापण्याची, त्यामुळे मग त्या ह्या भूमिकेत हा जातो. म्हणजे कसं, पहिली गोष्ट म्हणजे माझ्या गुरुनी सांगितलं होतं की जेव्हा आपण छोट्या पडद्यावर येतो किंवा रंगमंचावरती जेव्हा आपण पाऊल ठेवतो तेव्हा पहिली शरीरयष्टी दिसते, आणि त्याच्यावर कळते की हा वकील असेल, हा डॉक्टर असेल, हा इन्स्पेक्टर असेल, प्रेक्षक असे ओळखतात. आणि मग नंतर तोंड उघडल्यानंतर डायलॉग डिलिव्हरी कळते आणि परफॉर्मन्स कळतो, पण आधी हे महत्त्वाचं आहे. आणि इंडस्ट्रीत चालला असेल, स्ट्रगल करत असेल, तर स्वतःचा आरसा घेऊन फिर, पण आरसा बनून फिरू नकोस. याचा अर्थ की तुला कळलं पाहिजे की तुला कुठल्या कुठल्या भूमिका मिळू शकतात, म्हणून स्वतःचा आरसा घेऊन फिर, पण आरसा बनून फिरू नकोस. म्हणजे स्वतःला मी काय छान दिसते असं काही नसतं, म्हणजे अभिमानास्पद राहू नकोस, कारण गर्वाचे घर खाली असते, त्यावेळी अभिमान नको, पण तुला स्वतःला कळलं पाहिजे की मला कुठल्या भूमिका मिळणार. बघा ना, तुम्ही गायतोंडे साकारता एक नकारात्मक, त्याच्यात नकारात्मकता आहे, आणि तुम्हाला यांच्यासोबत बोलताना जी सकारात्मकता जाणवते हे खूप अपोजिट आहे, आणि मला वाटते ही अभिनयाची कमाल आहे जी तुम्ही पडद्यावर करतात. पण बॉलिवूडमध्ये काम करत असताना, म्हणजे तुम्ही बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केलेलं आहे, आता इथे अजय देवगण असेल किंवा इतर कलाकार तब्बू वगैरे, यांच्यासोबत काम करत असताना काय जाणवतं आणि काय वेगळे पण असतं बॉलिवूडमध्ये काम करतानाचं? नाही वेगळे पण असं काही नाही, ते तुमच्यावरती आहे, तुम्ही कसे आहात त्याच्यावरनं तुम्ही. आणि हे प्रत्येकजण खूप छान आहे, कारण आमच्या वेळेला आमच्या घरात माझ्या बहिणीचा हिरो आवडतं हिरो कोण, तर जितेंद्र. एका बहिणीला आवडतं हिरो कोण, तर मिथून. मला बच्चन साहेब. आणि माझं सौभाग्य की मला पहिलाच सिनेमा त्यांच्यासोबत करायला मिळाला. पहिले तीन सिनेमे मी त्यांच्यासोबत केले, खाकी, दिवार, फॅमिली. हे माझं सौभाग्य की मी ज्यांना सुपरस्टार समजतो आहे, प्रत्येक जण त्यांना सुपरस्टार समजतात, मी पण त्यांना माझ्या लहानपणापासून त्यांना सुपरस्टार, म्हणजे त्यांचे मी सिनेमे पाहिले लहानपणापासून, आणि मला संधी मिळेली त्यांच्यासोबतच काम करण्याची, हे माझं सौभाग्य. तर प्रत्येक जण त्या त्या लेवलला खूप छान आहे. मी अजय देवगण सर म्हणाल, तर अजय देवगण सर उत्तम कलाकार तर आहेतच, पण उत्तम मनुष्य आहे, उत्तम माणूस आहे. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे 2001 साली आम्ही खाकी गेला होता सिनेमा, आणि 2014 साली दृश्यमचं चित्रीकरण सुरू झालं. मी तेव्हा सेटवर गेलो आणि मला ती सवय नाही की गुड मॉर्निंग ह्या होत्या, आणि ते सुपरस्टार आहेत, आपण को आर्टिस्ट आहोत, सहकलाकार आहोत, उगीच जाऊन त्याने कशाला मी खाकी मेहता अशी आपली सवय नाही. पण अजय देवगण सर स्वतः आले, म्हणाले कमलेश तू खाकी मेहता ना, तू ट्रॅक पे दौडतो, मी तरी गोली मारतो, फिर तेरे बीवी का सीन क्या, तू बहू बीवी ने का सीन, बीवी ने क्या सीन किया अच्छा यार, उसके बाद डोर बंद होता तेरा डोर प्लेट, क्या बात आहे. हे कसे लागत, जसं त्यांना मला पहिल्या याच्यामध्ये म्हणतात तब्बूजी, तब्बू मॅडम म्हणतात की काय तोंड आहे, परमिशन देतात मारण्याची, तर मी चालत येऊन लात मारतो अशी पोटावर त्यांच्या, तर ते खूप चालत येणं, ते डिस्टन्स मेंटेन ठेवणं, आणि लात लागली पण नाही पाहिजे आणि वाटली पण नाही पाहिजे, मारली नाही लागली नाही असं वाटलं पण नाही पाहिजे, तर हे सगळं कसरत होती तेव्हा. आणि फाईट मस्ट होते रॉड्रिक्स सर, जे रोहित शेट्टींकडे असतात आता, जास्त सिनेमे त्यांचे करतात ते रॉड्रिक्स, तर त्यांनी मला सांगितलं कमी जरा संभल गेलं लात, म्हणून हां, तर तिथेही अजय देवगण सर पंच मारला मिश्किल की कमलेश हम इसके लिए काम करते हैं, तो थोड़ा संभल के हा चल हा चल संभालोगा, तर हे सहकार्य आहे, ते सगळ्यांनी दिलं. म्हणजे दत्ता आहे, त्या श्रेया शरण आहेत, की ती छोटी मृणाल आहे, या सगळ्यांनी मला ते सहकार्य केलं, त्यामुळे तो सीन बनला आणि व्यवस्थित करता आला. नाही तर भीती नाही वाटली की ते मारताना असं खरोखर लागलं तर मग ती काय रिॲक्ट होईल,
आय डोंट नो, कारण त्या लेडीज आहेत. पण नाही तसं काही घडलं नाही. आता सेकंडला पण मारायचं होतं, त्याच्यामध्ये व्हाईट मास्टर आमचे एलन अमीन होते, ते खाकीला पण होते. त्यामुळे त्यांनी स्वतःहून कमलेश हम पहिले भी कुछ किया है, खाकी मैदान तू मैं खाकी मैं हां सर हां मैदान. तो हे मोठेपण आहे त्यांचं सगळ्यांचं. मला असं वाटतं म्हणजे पहिल्या भागाच्या प्रोमोमध्ये तुमचे ते डायलॉग्स होते आणि मला वाटतं या दृश्यम सिरीजचे जे संवाद आहेत ते लक्ष वेधून घेणार आहेत. दुसऱ्यामध्ये जो डायलॉग आहे तो पण फेमस झाला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मैं वाईफ का बड्डे भूल जो, तर ताईंना राग आला होता का असं काही? नाही, ती तिचं बॅकग्राऊंड माझी मिसेस बॅकग्राऊंड एकांक स्पर्धा कॉलेजमधनं झालेलं, तिला बेस्ट ॲक्टर ॲक्ट्रेस पण मिळालेलं एकांकामध्ये, एकांक स्पर्धा, तिला ड्रामा माहिती आहे. हां मग त्यामुळे तिला तसं काही माहिती हे वाटत नाही. मला तो डायलॉग ऐकायचा आता असं लाईव्ह. बोले ना, मैं मेरे बीवी का बर्थडे बोल सकता हूं लेकिन 2 अक्टूबर और 3 अक्टूबर को कभी नहीं बोल सकता. काय ट्रान्झिशन बघा लगेच ते. पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून सर, कारण दृश्यम असेल किंवा विविध मराठी चित्रपटांतूनही तुम्ही समोर येतात, तर सध्या मराठीत काय करताय तुम्ही त्याबद्दल? चालू आहे आता सध्या मराठी सिनेमे खूप बनलेले, पण हे कोविडमुळे थांबलेत रिलीज प्रदर्शित होण्यासाठी, कारण आता लाईन लागलेली पूर्ण आणि त्यात मध्येच मग साऊथचा सिनेमा येतोय, मध्येच मग हिंदी सिनेमा येतोय, त्यामुळे हे सिनेमे थांबलेत. म्हणजे जवळजवळ माझे काहीतरी 10-12 सिनेमे आहेत मराठी जे कोविडच्या आधी तयार झालेले आहेत, पण त्यानंतर कोविड आल्यामुळे ते थांबलेले आहेत. तर ते प्रदर्शित व्हायला आहेत त्या ह्याच्यामध्ये आहेत रांगेमध्ये, आणि आता 2-3 प्रोजेक्ट आहेत नवीन की जे मी करणार आहे मराठीचे, असं ते आता 2023 जानेवारी महिन्यात सुरू होतील ते प्रोजेक्ट. त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. पण हिंदीत आणि साऊथमध्ये काय काय येत आहे ते पण सांगून टाका. आता साऊथचं तरी म्हणजे असं काही आलेलं नाही मला, पण हिंदीचं आहे, हिंदीचं येत आहे, 2 प्रोजेक्ट आहेत ते आलेले आहेत, त्या ते फायनलाईज होतील, फायनल मीटिंग त्याची बाकी असून आहे, ते सुरू आहे, तो म्हणजे ओघ आहे तो सुरू तसा. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी आभार. आणि गायतोंडे मला असं वाटतं दृश्यम 2 झालंय, 3 पण अपेक्षा करूयात का आपण? काय मला दृश्यम 2 अपेक्षा नव्हती. त्यामुळे दृश्यम बघा मी काला करा, मला जर दृश्यम 3 आला तर मी नक्कीच करेन, मला आवडेल काम करायला ते. आणि आम्हाला तुम्हाला पुन्हा बघायला आवडेल त्या गायतोंडेच्या भूमिकेत. धन्यवाद, शुभेच्छा. थँक्यू. थँक्स.